राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली असताना दुष्काळाचे नैसर्गिक संकट टाळण्यासाठी आणि चांगला पाऊस पडावा म्हणून शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी रविवारी कोठला येथील ईदगाह मैदानमध्ये नमाज इस्तिस्काचे पठण केले. या नमाजसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांनी अल्लाकडे पावसासाठी दुआ केली. सकाळी 10:30 मौलाना नदीम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज इस्तिस्काचे पठण करण्यात आले. तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे, त्यामुळे पिके करपू लागली आहेत. तसेच पशुधनाच्या चाराचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एकंदरीत राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली असून हे संकट दूर व्हावे आणि पाऊस पडावा म्हणून मुस्लिम समाज बांधवांनी नमाज पठण केले. या विशेष नमाजमध्ये हाताचे पंजे उलटे ठेवून झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागून पावसासाठी अल्लाकडे दुआ मागण्यात आली. अस्सलाम वालेकुम. आज दिनांक रविवार 3 सप्टेंबर 2023 रोजी ईदगाह मैदान कोटला या ठिकाणी पावसासाठी सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. सन 2023 पावसाचा जो मौसम आहे 3 महिने संपलेले आहेत, फक्त 1 महिना बाकी आहे आणि पावसाचं सरासरी प्रमाण पाहता पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आणि नग्न आहे. पाऊस हा भारत देशात का जगात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आवश्यकता आहे. पाण्याची आवश्यकता तर सांगण्याचं आपल्याला तर महत्त्व सांगण्याचं कारण हे नाही की आपण माहितीच आहे त्या ठिकाणी. तर ह्या पाण्याच्या महत्त्व म्हणून पाण्याच्या ज्या काही सध्याची चंटाईमुळे टंचाईमुळे आपण या ठिकाणी खास करून या ठिकाणी आज या परमेश्वराला राजी करण्यासाठी अहमदनगर शहरवासियांना या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांना एकत्र केलेलं होतं. त्यामध्ये आपल्या स्वतःच्या काही गुणाची याची माफी मागितली जाते आणि सत्का खरा दिले जातात आणि त्याचबरोबर परमेश्वरकडे याचना केली जाते की परमेश्वर तू त्याची रहमतवाली बारिश रहमतवाली पाऊस म्हणजे जे नुकसान न देणारा पाऊस हा तो आमच्यावर पाड त्याची रहमत आमच्यावर बरसो या ठिकाणी अशी प्रार्थना या ठिकाणी आज या ठिकाणी समाज बांधवांनी मिळून केलेली आहे. परमेश्वरची कृपा आहे या ठिकाणी भरपूर या ठिकाणी नागरिक उपस्थित होते. आजप्रमाणेच उद्या या ठिकाणी ईदगाह मैदान आलमगीर या ठिकाणी उद्या प्रार्थनेचं सामूहिक प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बुधवारी सकाळी 10:30 म्हणजे दोन्ही ठिकाणी 10:30 तांबळी कब्रस्थान या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रार्थना आयोजित करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा असतो की आम्ही प्रार्थना करावी, आपच्या गुणाची माफी मागावी आणि परमेश्वरकडे दुआ करून परमेश्वरला राजी करावं जेणेकरून पाऊस येईल आणि भारत देशातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ह्याचा फायदा पोहोचो. कारण पाणी प्राणी असो मनुष्य असो कुणावा असो सध्या पाण्याची फार बिकट परिस्थिती आहे. जनावरे आहेत पुढच्या काळाची आपण पाहिलं तर जनावरे आहेत, चाऱ्याचे प्रश्न आहेत, कित्येक काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. शेतकऱ्याला आज या ठिकाणी शेतकरी हा देशभर लढीला लागलेला आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न नाही आहे, कित्येक लोकांनी सोयाबीन पेरलेलं आहे परंतु सोयाबीन पेरून सुद्धा त्याचं सोयाबीन आलेलं नाही म्हणजे वर आले तर जळून झालेले आहेत. कित्येक पिकं असे त्या ठिकाणी ज्या पेरून सुद्धा त्याचा फायदा झाला नाही आणि पेरून फायदा होण्याच्या ऐवजी त्यांचं नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांच्या सर्व भावना भारतीय देशात राहणाऱ्या सर्वांची भावना जाणून घेऊन खास करून मुस्लिम समाज या ठिकाणी विचार विनिमय करून अशा प्रकारचे प्रार्थना आयोजित केलं होतं जेणेकरून आमची आर्थिक व्यवस्था आर्थिक हे आणि सामाजिक स्वास्थ्य राहावं आणि भारताचा नागरिक सुख समृद्धीने राहावा. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.